मटण शिजले तर कार्यालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने हिंगोली जिल्हा प्रशासन किती निष्क्रिय आहे हे दिसून आले. ग्रामपंचायत कार्यालयात चक्क मटण शिजले, मटण खाल्लेली हाडे सुद्धा कार्यालयातच. दारूच्या रिकाम्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या व पायदळ नसलेली महात्मा गांधी यांचा फोटो व ज्याने राज्यघटना लिहिली अशा महापुरुषांचे फोटो चक्क खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. या ग्रामपंचायतला एक वर्षापासून कोणी प्रशासकीय अधिकारी नाही का? असला तर तो ग्रामपंचायत कधी उघडत नसेल असं चित्र बघायला मिळते. चक्क ग्रामपंचायत कार्यालयात जायला रस्ता आहे, पण त्या रस्त्यात चिखलाचं साम्राज्य पसरलंय. शासनाने या ग्रामपंचायतीला निधी खूप दिलाय, पोल कंपाऊंड दिलंय, पण या ग्रामपंचायतीची दुरवस्था का झाली याचे कारण अद्याप कळले नाहीये. खरोखर माजोड येथील ग्रामपंचायत कार्यालयाची ही अवस्था पाहून हिंगोली प्रशासन किती विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे हे लक्षात येईल. प्रतिनिधी बालाजी देशमुखसह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.